सीएसआर अर्थात कंपनी सामाजिक दायित्वामुळे समाजातल्या वंचित घटकांमध्ये महत्वपूर्ण सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी मदत होत आहे देशातल्या एकशे पंधरा आकांक्षी जिल्ह्यातल्या लोकांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या संस्था आणि लोकांना सीएसआर अंतर्गत विशेष प्रोत्साहन दिलं पाहिजे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे नितीन गडकरी आणि राज्यपाल भगतसिंह हो कोश्यारी यांच्या हस्ते आज मुंबईत सीएसआर जर्नल पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते सामाजिक क्षेत्रात विविध प्रकारचं उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना यावेळी सन्मानित करण्यात आलं सामाजिक कार्य करणाऱ्या प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे या दाम्पत्याला यावेळी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं स्त्रीमुक्ती संघटनेच्या ज्योती म्हापसेकर यांना सुद्धा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला चंद्रपूर इथं आपल्या मतदारसंघात केलेल्या कार्याबद्दल भाजपाचे नेते मुनगंटीवार यांना देखील सामाजिक परिवर्तनकारी नेता हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सत्तेसाठी राजकारण हा राजकारणाचा खरा अर्थ नव्हे तर राजकारणाचा ओढा समाजकारणाकडे वाढवणं हा त्याचा खरा अर्थ असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं खासदार आणि आमदारांनीही आपापल्या मतदारसंघात नागरिकांसाठी समाजसेवा योजना सुरू करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं